श्री महालक्ष्मी वेलफेअर असोसिएशन सिद्धी प्रतिष्ठान लॉन्ड्री असोसिएशन खारघर नाकोडा मित्रमंडळ आणि श्री सिद्धिविनायक उत्सव मित्रमंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन खारघर सेक्टर 19 मध्ये सोमवारी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून यावेळी गुरु ठाकूर, फुलाजी ठाकूर, अशोक अच्छा, महेश तलरेजा, हनुमंत पवार, लवीश जैन, मनीष जैन, सर्वेश ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर या इथे देवीसुद्धा इथे नवरात्रीनिमित्त तरी इथं देवीसुद्धा इथं बसवलेली आहे आणि त्यामुळेच इथे खारघरवासियांना ह्या निमित्ताने देवीचं दर्शन करता येणं आणि त्यांचे संकल्प सिद्धीला नेण्याच्या दृष्टीने मग सांगता या सर्व गोष्टींचं या इथे ध्यान करणं आणि प्लॅनिंग करणं हे सुद्धा ते शक्य होणार आहे. ह्या नवरात्रीच्या दरम्यान त्यांनी विविध कार्यक्रम या आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमांमध्येच त्यांनी हा रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केलेला आहे. खरोखरच चांगला कार्यक्रम हा या इथे आयोजित केलेला आहे. मनुष्य प्राणी हा मुळामध्ये सामाजिक प्राणी असतो. समाजामुळे मनुष्याची ही प्रगती होत असते आणि म्हणूनच समाजाप्रती मनुष्याचं आपल्या सर्वांचं हे उत्तरदायित्व आहे. आपल्याला समाजासाठी काम करणं आवश्यक आहे आणि रक्तदानाच्या निमित्ताने ह्या गोष्टींची आपल्याला सवय ही चांगल्या प्रकारे लागू शकते आणि रक्त हा पण सध्या एक तर सध्या अशा प्रकारे आहे की तो निर्माण होत नाही. तो इथे दानामधूनच तो आपल्याला करावा लागतो. तो कुठेही आपल्याला आर्टिफिशियली बनवता येत नाही. तर रक्तदानाच्या निमित्ताने शेवटी इथे मनुष्याची सेवा होते आहे आणि त्याचबरोबर समाजाप्रती असलेलं आपलं जे उत्तरदायित्व आहे त्या ते आपण मान्य करावं आणि आपण समाजासाठी आपण काम करावं यासाठी जी एक चांगली सुरुवात या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने होत असते त्यामुळे मी गुरु ठाकूरजी, फुलाजी ठाकूरजी यांचं मी अभिनंदन करेन. फार चांगल्या प्रकारचं कार्य हे आपण या इथे करत आहात. आपले काम हे पूर्ण वर्षभर चालू असतं. आपल्या विविध व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून भाजी मार्केट असेल, आणखीन इतर मार्केट असतील, याच्या माध्यमातून आपण खारघरकरांना आपण सेवा देत असता चांगल्या दर्जाचं असे सांगता आपण माल हा आपण चांगल्या प्रकारे देत असता आणि त्यामुळेच या खारघरकरांची सुद्धा आपण सध्या सेवा होत असतेच आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे आपण कार्यक्रम ठेवत असता ज्याच्यामुळे तरुणांना एक सध्या चांगल्या प्रकारचे कार्यक्रम हे भेटत असतात. खरोखर चांगल्या प्रकारचं काम आपलं चालू आहे. अशाच मी आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमांसाठी सुद्धा आपल्याला इथं मी हार्दिक शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.